महाराष्ट्रात लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार ईडी सीबीआय निवडणूक आयोग ईव्हीएम विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्यात ही लढाई होणार आहे महाराष्ट्रात सध्या लोकप्रिय नेते उद्धव उद्ध ठाकरे आहेत असं निखिल वागळे यांनी म्हटलं त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मागचं उकरून काढून ठाकरे पवारांवर आरोप करण्याचं काम करत आहेत तर तिकडे दिल्लीत बसून मोदी शाह गपचूप महाराष्ट्रातून एक एक कंपनी गुजरातला घेऊन गेले त्यामुळे दोन हजार चोवीस ला मतदान करावं लागणार आहे तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्यावर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भाषा संपूर्णपणे बदलली आहे भारतीय जनता पक्ष अवघ्या चोवीस तासात खूपच आक्रमक झालेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे बावनकुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगायला सुरुवात केलेली आहे नुसते मुख्यमंत्री होतील असं नाही वानखेडे स्टेडियमवर त्यांचा शपथविधी होईल असंही ते सूचित करतात दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीआधी जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये हा आकडा तेवीस पंचवीसपासून पुढे आला होता आता भारतीय जनता पक्षाने असं सांगायला सुरुवात केली आहे आमचा दावा पस्तीस जागांवर आहे चाळीस जागा मिळाल्या तरी आम्हाला चालतील मग एकनाथ शिंदे गट किंवा अजित पवार गट कुठे राहणार हा प्रश्न आहे पण आता तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचं प्रदेश नेतृत्व हे शिंदे आणि अजित पवार यांना खिसगंटीतही धरायला तयार नाही आहे पस्तीस ते चाळीस जागा जर भाजपला मिळणार असतील तर अजित पवारांना चार आणि शिंदेंना सहा जागा मिळणार आहेत का हा प्रश्न आहे याचा अर्थ असा होतो मित्रो की एका दणदणीत विजयानंतर भाजपची सगळी देहबोली आणि त्यांची भाषा राजकीय भाषा ही अत्यंत आक्रमक झालेली आहे आणि आत्ता आम्हीच असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली आहे हे काही नवीन नवीन नाही आहे भाजप भाजपची वृत्ती आपल्याला पूर्वीपासून दिसलेली आहे जेव्हा जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा तेव्हा त्यांना मित्र लागतात मग ते आपल्या मित्रांचं गुणगान करायला लागतात जसं आत्तापर्यंत ते शिंदे आणि अजित पवारांचं करत होते पण एकदा का विजयाचा वास आला की भाजपवाले सवताळून उठतात आणि मग मित्रांना अडगळी टाकायला मोकळे होतात आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये असं चिंतेचं वातावरण आहे की भाजप आता चौताळलेलं आहे तेव्हा आपलं काय होणार लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या जागा कमी होणार हे तर शिंदेंच्या समर्थकांना समजलेलं आहे अजित पवारांना चार पाचच्या पलीकडे जागा मिळणार नाहीत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतीय जनता पक्ष हा चोवीस तास राजकारण करणारा पक्ष आहे त्यांना रास्व संघाच्या सगळ्या नेटवर्कचं पाठबळ आहे त्यांच्यासाठी आता या तीन राज्यानंतर महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण आर एस एसची यंत्रणा या निवडणुकीमध्ये खेड्यापाड्यात कामाला लागणार आहे हे लक्षात घ्या नव्या जुन्या नेत्यांना एकत्र केलं जातील जाईल फडणवीसांनी ज्यांना दुखावलं ज्यांना दूर केलं विनोद तावडेंसारखे नेते असतील किंवा पंच पंकजा मुंडे असतील यांना पुन्हा प्रेमाने बोलवलं जाईल कारण त्यांची आता पक्षाला गरज आहे एक लक्षात घ्या जेव्हा शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूतीची प्रचंड लाट महाराष्ट्रात होती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती जिवाळा महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेमध्ये आजही आहे परंतु सहानुभूतीची पहिली लाट आता ओसरलेली आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय हे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावं मी आजपर्यंत हे म्हणत होतो की उद्धव ठाकरे यांना अनुकूल परिस्थिती आहे अनुकूल परिस्थिती अजूनही पूर्णपणे संपलेली नाही पण आता भाज ही अनुकूलता भाजपच्या आक्रमकपणामुळे आणि भाजपच्या यशामुळे कमी झाली आहे असं माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूतीची लाट लोकांच्या मनात असली तरी पूर्वीप्रमाणे ती आता उचंबळून येत नाही हेही लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे शरद पवारांचे रोज वाभाडे अजित पवार काढत आहेत शरद पवार फारसं काही उत्तर दिलं देत नसले तरी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे एकदा एकेकाळी मी असं म्हणत होतो काही महिन्यांपूर्वी की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही डबल बॅरल गन होऊ शकते पण यातली शरद पवारांची जी गन आहे ती आता थोडी कमजोर पडलेली आहे त्यातून नीट गोळ्या सुटत नाहीत किंवा गोळ्या लक्षाप्रत जात नाहीत अजित पवारांचं एकच लक्ष आहे शरद पवारांना डॅमेज करणं आपल्या काका काकांना डॅमेज केलं करणं ज्या काकाने आपल्याला सर्व काही दिलं आयुष्यात अजित पवार जर शरद पवारांचे पुतणे नसते तर त्यांना काही आयुष्यात आज जे मिळालं आहे ते मिळालं नसतं हे स्पष्टपणे मान्य करणं भाग आहे मात्र आता भाजपच्या पदरी गेल्यावर भाजपच्या तंबूत गेल्यावर शरद पवारांना डॅमेज करण्याचा एकमेव कार्यक्रम भाजपने त्यांना दिला आहे आणि ते मिंदे होऊन हा कार्यक्रम ला राबवत आहेत हे लक्षात घ्या आणि रोज रोज अजित पवार असं बोलत राहिले तर शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर शेवटी परिणाम होतोच अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागा जर शिवसेना लढू मागत असेल तर शिवसेनेला त्या दिल्या पाहिजेत आणि शरद पवारांची ताकद आठ दहा जागांच्या पलीकडे नाही काँग्रेसच्या पदरी ज्या एक पंधरा सोळा जागा येतील त्या त्यांनी धडपणे लढवल्या एकत्रितपणे लढवल्या सर्व यंत्रणा कामाला लागली तर भाजपचा मुकाबला करणं अशक्य आहे असं मला वाटत नाही जे तेलंगणामध्ये रेवंत अण्णा रेड्डींनी केलं बी आर एसचा पराभव करायला त्याच जिद्दीने त्याच बांधिलकीने महाविकास आघाडीला महाराष्ट्रात काम करावं हो लागेल लक्षात घ्या महापालिका निवडणुका घेतल्या नाही आहेत भाजपने नंबर दोन एकतीस डिसेंबरला शिंदेचा निकाल होईल सांगितलं जात आहे माझ्यासारख्या माणसाचा त्यावर विश्वास नाही निकाल झाला तरी काय होणारा प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष वागतायत त्या पद्धतीने निकाल हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाण्याची शक्यता जास्त आहे शरद म्हात्रे म्हणतात भाजप नेत्यांची भाषा चोवीस तासात बदलली आहे ज्यांनी त्यांना साथ दिली आहे त्यांना आज न उद्या पश्चाताप होणार आहे बाळकृष्ण जुगे म्हणतात मोदी आणि फडणवीसला म्हणावं हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या तीन राज्यात बीजेपी निवडून येणे म्हणजे शिंदे आणि अजित दादाचा गेम होणे अमाप पैसा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स इलेक्शन कमिशन आणि हिंदुत्व एवढी ताकद घेऊन लढणाऱ्या बीजेपी विरुद्ध आपली साधारण जनता कशी काय टिकणार हा खरा प्रश्न आहे एखादा चमत्कारच आता बीजेपीला दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत रोखू शकतो गजानन साहेब म्हणतात महाराष्ट्रात इतर कोणत्याही राज्याचा निकालाचा परिणाम होत नसतो सचिन गाजरे म्हणतात आता भाजपला मिंद्या खोके बहादर टोळीची गरज भासणार नाही गोपाळ महाजन म्हणतात भाजपला आता जुन्यांची गरज उरली नाही ते आता महिला सरकारी अधिकारी आणि आयात नेते व विषारी नेते यांच्या जोरावर ही निवडणूक लढवेल जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा